सांगलीत दुधडी भरून वाहणाऱ्या कृष्णाबाईची महिलांनी ओटी भरली असून पुन्हा महापूर नको अशी प्रार्थना केली आहे. सरकारी घाटावर महापौर संगीता खोत, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नीता केळकर, नगरसेविका स्वाती शिंदे, कल्पना कोळेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मुकुंद मोहिते यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपलेल्या कृष्णा नदीला शांत होण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. महिनाभरापूर्वी आलेल्या महापुराच्या आठवणी अजून ताज्या असताना पुन्हा पाणी पातळी वाढू लागल्यानं संपूर्ण नदीकाठ धास्तावलाय. म्हणूनच कृष्णा नदीची ओटी भरून पुन्हा महापूर नको अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीमध्ये मोठा महापूर येऊन गेला, अजून त्यातनं सांगलीकर नागरिक सावरत असतानाच पुन्हा पाणी वाढण्याचा धोका आता दिसायला लागलाय. आणि त्यामुळे आम्ही आता कृष्णाबाईला, तू आता शांत हो, आम्ही तुझी आरती करतो, आम्ही तुला विनवणी करतोय की तू आता तुझी जागा सोडू नको, हे सांगायला मी सगळ्या बारा बलुतेदार आता ते आमचे बांधव थोडेसे मागे राहिलेत त्या सगळ्यांना घेऊन, आणि आम्ही सगळ्या महिलांना विनंती केली होती की सांगलीतल्या सगळ्या महिलांनी यावं. आणि आता आम्ही कृष्णाबाईचं हे आमचं मंदिर आहे काठ्यावरचं, ते अजून पाण्यात नाही आहे, पण त्याची ओटी कृष्णाबाईची आत आम्ही साडीचोळीनं ओटी भरली. महापुराचं मोठं संकट आलं आणि ह्या संकटातनं सावरता सावरता परत पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, परत अतिवृष्टीचा इशारा. आणि म्हणूनच आज कृष्णामाईला विनवणी करण्यासाठी आमच्या नेत्या नीताताई केळकर, आमच्या नगरसेविका सहकारी स्वातीताई शिंदे, सर्व आमच्या पदाधिकारी, सर्व महिला, त्याचबरोबर 12 बलुतेदार आम्ही सर्वजण एकत्र येऊन कृष्णामाईला विनवणी करत आहोत की परत खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आत्ता ह्या पुरामध्ये सामोरं जाऊन ह्या संकटातून कुठंतरी आत्ता सावरायला लागले आहेत आणि परत हे संकट येऊ नये, हीच कृष्णामाई चरणी आम्ही प्रार्थना करायला आलेलो आहे. या ठिकाणी कृष्णामाईची ओटी भरलेली आहे, या ठिकाणी मंदिरात सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज.